बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नवी मुंबईत तळोजामध्ये कस्टम विभागाकडून तब्बल 1500 कोटी रुपयांचे ड्रग्ज नष्ट करण्यात आले आहेत. मुंबई कस्टम झोन 3 विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ड्रग्ज नष्ट करण्यात आले. यावेळी 350 किलो नार्कोटिक्स ड्रग्जची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामध्ये 9 केजी कोकेन तर 16.5 केजी हिरोईन होते. 98 केजी मेटापेटा वाईन तर गांजा 100 किलो एमडीच्या 298 टॅबलेट्स अशा एकूण 350 किलोग्रामचा 1500 कोटी किमतीचा माल जप्त करण्यात आलाय. त्या अंमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. कस्टम विभागाच्या कार्यवाहीमुळे विविध ठिकाणाहून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज आज नष्ट करण्यात आले. ड्रग्जची विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या नार्कोटेक्स टीमची स्थापना करण्यात आली होती. मुंबईसह नवी मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीवर कस्टम विभाग लक्ष ठेवून कारवाई करण्यात येते. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थ तस्करीच्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी. नमस्कार, आज मुंबई कस्टम्स प्रिव्हेंटिव्ह हे जे कमिशनरेट आहे, दिस इज अंडर मुंबई कस्टम्स झोन 3. त्याअंतर्गत आपण आज साधारण 350 किलो नार्कोटिक्स ड्रग्जची आज विल्हेवाट लावलेली आहे. यामध्ये कोकेन 9 केजी कोकेन होतं, हेरोईन 16.5 केजी हेरोईन होतं, आणि यानंतर एक मेटॅम्फेटामाईन जे की एकदम क्रिस्टल आणि प्युअर फॉर्ममध्ये होतं, ते 198 केजी मेटॅम्फेटामाईनची मात्रा त्याच्यामध्ये होती. आणि गांजा आणि मॅन्ड्रॅक्स टॅबलेट्स की ज्या सध्या आजकाल पार्टी ड्रग्जमध्ये वगैरे यूज केले जातात, ते साधारण एक 100 किलो होतं. आणि MDMA ज्याला आपण इक्टसी ड्रग्जसुद्धा म्हणतो, तर त्या ड्रग्जच्या टॅबलेट्स साधारण 298 त्या टॅबलेट्स होत्या. तर अशा पद्धतीने 350 किलो नार्कोटिक्स ड्रग्ज ज्याची साधारण इल्लिगल किंवा त्याला इलिसेट मार्केट म्हणतो, त्याच्यामध्ये साधारण 1500 कोटी याची किंमत आहे, याची आज आपण तळोजा येथे विल्हेवाट लावलेली आहे. जे ज्यासाठी एक खास हाय लेवल ड्रग डिस्पोजल कमिटीचं फॉर्मेशन केलं होतं आणि त्या कमिटीच्या समोर प्रॉपर व्हिडिओग्राफीमध्ये या सगळ्या ड्रग्जच्या आपण प्रॉपर इन्सिनेटरमध्ये विल्हेवाट लावलेली आहे. सर, साधारण आंतरराष्ट्रीयमध्ये किती किंमत होती? तेच मी आता सांगितलं की साधारण 1500 कोटी या सगळ्या ड्रग्जची किंमत ज्या आपण तस्करीच्या मार्केटमध्ये राहते. यापैकी जे महत्वाचं सीझर होतं ते DRIA सीझर केलं होतं, जे तुम्हाला माहिती असेल वाशिममध्ये जे मागच्या 6 महिन्यापूर्वी सीझर झालं होतं. तर तिथे जे मेटॅम्फेटामाईन 198 केजी आणि कोकेन 9 केजी हे एकाच ठिकाणावरून आपण सीज केलं होतं. सर, हिंदी द्या.